दादा नमस्कार. संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते, त्यांना अडवलं गेलं. नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही, पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं, संपूर्णपणे तशी तयारी होती. परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष म्हणजे असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं. किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात. मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून, मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे, तर कसं काय चालेल? हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नसमधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही. दोन पिढ्यांचं नुकसान केलं आहे, दोन पिढ्यांचं. राजकारणामुळे मी बोलत नाही, अजिबात बोलत नाही, पण ही जी मानसिकता आहे ना, ही प्रवृत्ती आहे ती घाणेडी आहे, ही राजकारणातून संपवली पाहिजे. आशीर्वाद देताना त्यांनी काय म्हटलंय? कारण तुम्ही आता लढाई आरपारकी केलेली आहे, तुम्ही थेट आता नावं घेतात, आशीर्वाद काय दिलाय? तर तुम्हीच ऐकलंय मी कसा पडलो काय. त्यांना आजही एकदम बुद्धीने एकदम शार्प आहेत ते. आता वय 93 असल्यामुळे मुमेंटला अडचण जरी असेल तरी बुद्धी तेवढी शार्प आहे आणि शेवटी मावळा येतो, त्यामुळे रक्त तेच आहे ना. आता काय एक ती उघडपणे आहे, जर जेव्हा असे वरिष्ठ नेते आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की वेळ, तर मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही. फक्त एकच आहे, ज्याला मर्यादा म्हणतात, नेतृत्व देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ भाई शिंदे असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी परत जाऊन त्यांना सांगणार आहे. लोकांची भावना काय ते सांगणार आहे. उगाच कुठेतरी एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्मराक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. बापू हर्षवर्धन पाटील देखील आज मुंबईत देवेंद्रजीची भेट घेतली, त्यांनी ही सगळी खंत सांगितली. जसं तुमच्यावर अन्याय झाला की बोला, दादागिरीची भाषा बोलली जाते स्टेजवरून थेट मारण्याची, त्यांना तर पत्र देखील आलेलं होतं असं. आणि त्यांनी सांगितलंय की आता कुठेतरी म्हणजे आघाडी आमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, म्हणजे एक सगळ्यांचा विचार तसा पाहिजे, तरच हे एकत्र होऊ शकतं. फक्त आमच्याकडूनच नाही तर इतरांनी देखील तसं. कोणीच आता या मानसिकतेत नाहीये. सगळ्या मतदारसंघातले लोक 40 वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाही आहे. आणि आम्ही पवारांनाच का मतं द्यायची 40 वर्ष? बारामतीत सुद्धा तावरे आहेत, जाचक आहेत, का दुसरं कोण नाही आहे काय बारामतीमध्ये? मी स्वतः, पवार साहेब, नाहीतर पुतण्या, नाहीतर मग मुलगी, नाहीतर आता अजितदादांची सौभाग्यवती. जर दुसऱ्याला कोणाला उमेदवारी दिली तर काम कराल का? एक लक्षात घ्या, आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणेशाहीच्या विरोधात आहोत. आदरणीय पंतप्रधानांनी देशात सांगितलेलं की लोकशाहीला सगळ्यात मोठा पुढचा धोका आहे तो ही डायनेस्टी आणि घराणेशाही. ही घराणेशाही मोडली आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली तर देश पुढे जाईल. आणि म्हणून आम्ही त्यांच्या पूर्णपणे घराणेशाहीच्या विरोध आणि रिस्पेक्टेबल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. मावळा ज्याला म्हणतात नाही, स्वतःला ते बोलायचे मावळा, पहलवानगडी आणि लोकांसाठी धडपड असणारा आस्था असणारा असं हे व्यक्तिमत्व. त्यांना भेटलं की एक ऊर्जा मिळते, आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते. अनेक नेत्यांना आपण भेटतो, परंतु अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस प्रचंड आनंद होतो आणि ऊर्जा देखील मिळत असते. मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या की बाबा 1999 साहेब 100% मुख्यमंत्री झाले असते. सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील.
आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं, कोणी अडचणी केल्या हे सर्वश्रुत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भेटले असतील, सगळं झालं असेल, पण त्यावेळेस पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कापस्थान कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव 100% मुख्यमंत्री झाले असते. पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काहीतरी क्लुप्त्या लावून त्यांना पाडलं गेलं आणि भोरचा सुपुत्र जो मुख्यमंत्री झाला असता ह्या एवढी मोठी खंत आहे.